मन माझे मातृभूमि महापुरुषांना क्रांतिवीरांना साधू संतांना साहित्यकारांना शाहिरी साज चढवून थाप डफावर मारून अण्णा भाऊचे गातो गुणगान जी 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 अण्णा भाऊचे गातो गुणगान जी 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 अण्णा भाऊचे गातो गुणगान साहित्य रत्न साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या चरणी शायराचा मानाचा मुद्रा प्रेक्षक माय बाप यांच्या समोर सादर करीत आहे साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांचा क्रांतिकारी पोवाडा एकोणावीसशे वीस सालाला एकोणावीसशे वीस सालाला एक ऑगस्टला वाटेगाव वाळवा तालुक्याला वालबाई भाऊराव साठेला पुत्र रत्नाचा लाभ झाला तुकाराम म्हणती तयाला रजी जी 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 तुकाराम म्हणती तयाला रजी जी 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 तुकाराम म्हणती तयाला रजी जी 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 एकोणावीसशे चौवेचाळीसच्या कालखंडात त्यांनी दत्ता गवाणकर व शाहीर अमर शेख यांच्या सोबत लाल बावटा कला पथकाची स्थापना करून लोक जनजागृतीचा वसा हाती घेतला दीड दिवसाची शिकला शाळा शिकला शाळा लागला लळा मोठा तो झाला अक्षरे लागली कळायला लोक हे लागले ओळखायला साहित्य रत्न झाला रजी जी 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 साहित्य रत्न झाला रजी जी 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 साहित्य रत्न झाला रजी जी 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 साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांचे अमृत आघात आबी आवडी इनामदार कापऱ्या चोर कृष्णकाठच्या कथा फुलवाडा गजाड गुऱ्हाळ गुलाम चंदन फकीरा शायरी कथा कादंबरी नाट्ये लोकनाट्ये पोवाडा लावण्या असे अनेक साहित्य त्यांचे प्रकाशित आहेत महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्राची चळवळ केली प्रबळ साहित्याचं बळ शाहिरी लढा उभा केला शहर खेडेगाव गावाला सन्मान रशियात झाला रजी जी 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 सन्मान रशियात झाला रजी अण्णा भाऊचे गातो गुणगान जी 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 अण्णा भाऊचे गातो गुणगान